नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा शेतकरी कृषी दर्शनमध्ये। आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज बघूया, कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात गावात पाऊस पडणार आहे किंवा नाही त्याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट मी आहे मित्रांनो। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आपल्या तर लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊच नका। चला तर चालू करूया। गेल्या 24 तासातील पर्जन्यमान कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर महाराष्ट्र मराठवाड्यात हवामान कोरडे होते। कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली। उरित राज्यात कमाल तापमान सरासरीचे जवळपास होते। पुढील हवामानाचा अंदाज 31 मे ते 4 जून यामध्ये थोडा बदल आहे मित्रांनो, तुम्हाला तो बदल सांगणार आहे। मेमध्ये कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। 1 जून कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात विदर्भ ठिकाणी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। 2 जून कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। 4 जून कोकण बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाड्यात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची संकटात। 31 मे गोव्यासह संपूर्ण राज्यात ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याच्या वारा, किजेच्या कडकडाट होण्याची शक्यता। कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। आता 4 जून बघा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनाकडे कडकडाट होण्याची शक्यता। उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गेलेले तापमान सेल्सिअस खाली प्रमाणे। मुंबई कोलकाता 35.4, सांताक्रूज 35.7, अलिबाग 33.7, रत्नागिरी 36.5, पणजी गोवा 36.8, डहाणू 35.2, पुणे 36.9, अहमदनगर कोल्हापूर 36.6, महाबळेश्वर 30.7, मालेगाव 41.2, नाशिक 36.4, सांगली 37.3, सातारा 37.8, सोलापूर 40। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण तमाल ताप किमान सगळं तापमान बघितलं आहे, राज्यात कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे ते पण बघितलं आहे। तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ आवडत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।